भोसरी विधानसभेचे कार्यकुशल आमदार आदरणीय महेशदार लांडगे यांना ही बैलगाडी भेट देत आहे. पायगुडे आणि भुजबळ या दोन्ही परिवारांच्या ही बैलगाडी त्यांना भेट देत आहे. जो पुढे चक्कर मारते आपण तो गेल्यावरच जाणार ती आता मोठा दगड आणण ते पलीकडचा दगड ठेवा अब हरी हरी गली रहे मर करी चरा करी आशी पंढरी पंढरी ग आशी पंढरी पंढरी गी तुरायाची नगरी नगरी गी तुरायाची नगरी नगरी ग आता गेलू मी पंढरी लाग आता गेलू मी पंढरी लाग वाढली तुझी दिले बरी दिले बरी ग आशी पंढरी 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 गी तुरायाची नगरी नगरी ग पंढरी झाली चोरी ग अशी पंढरी झाली चोरी ग चोरी झाली विठ्ठलाची ग चोरी झाली विठ्ठलाची गेलं देवा कारण तुझी मला ग अशी पंढरी 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 गी तुरायाची नगरी नगरी ग अशी पंढरी 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 गी तुरायाची नगरी नगरी ग मागे दगड लागेल भाऊ दगड लागेल नारळ कोण कुठे नारळ कुठे रे बाळा पायगुडे आणि भुजबळ या दोन्ही परिवारांच्या ही बैलगाडी त्यांना भेट देत आहे. खरं तर दादांचं या चिखलीवर विशेष प्रेम आहे. दादांनी आतापर्यंत आपल्या चिखलीला भरभरून दिलेला आहे. सांगायचं झालं तर अगदी कालचा परवाचा निर्णय असेल शास्तीकर माफ करण्याचा अतिशय खूप मोठा निर्णय होता. गेली अनेक वर्षापासून आपला लिंबित प्रश्न होता. दादांनी त्या अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला आणि लाखो लोकांचा तो फायदा झालेला आहे. मला असं वाटतं की दादांचं हे खूप मोठं कार्य आहे. खरं तर दादांचं कुस्तीवर जेवढं प्रेम आहे
तेवढंच बैलगाडी प्रेम आहे आणि बैलगाड्या शर्यत देखील त्यांना खूप आवडते. ते स्वतः एक कुस्तीप्रेमी जसे आहे त्याप्रमाणे नामांकित असे त्यांचे बैलगाडा देखील आहे किंवा गोमातेची अतिशय चांगल्या प्रकारे सेवा करतात. खऱ्या अर्थानं या भुजबळ परिवार देखील आपल्या पंचकोशीत अशी नावाजलेला किंवा काळ्याची सेवा करणारा परिवार आहे. आणि खरं तर दादा आणि भुजबळ या परिवाराची एक आपुलकी पाहता या भुजबळ परिवारचे वितरण दादाचं जे कार्य आहे त्यासाठी ही बैलगाडी त्यांना भेट देण्यात आहे. आणि या प्रसंगी सर्व माता भगिनी सर्व मला वाटतं अनेक ग्रामस्थ भुजबळ परिवाराचे सर्व जवळचे पाहुणे या ठिकाणी आले आहेत. पायगुडे परिवार हे देखील दोन्ही हा त्यांचे नात्याचे जे पायगुडे आहेत त्यांनी देखील खरं तर दादांना या ठिकाणी ही भेट देते आहे. आणि भुजबळ आणि पायगुडे खरं तर दोन्ही परिवारांनी खूप चांगलं काम केलं आहे आणि दादांच्या कार्यामध्ये त्यांना प्रोत्साहन दिलं आहे. तर मी या दोन्ही परिवारचे म्हणजे दादा असेल दादावरचं प्रेम आणि आपुलकी या दोन्ही परिवार अशीच राहो आणि हे कायम भविष्यात वृद्धिंगत होत राहो वाढत राहो अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. Let's go.
ترجمة.